महाराष्ट्राचा पुलंवर जीव जडलाय आणि पुलंचा ज्यांच्यावर जीव जडला अशा अनेक व्यक्तींबद्दल अनेक माणसांबद्दल त्यांनी विविध पुस्तकातून भरभरून लिहिलं. अशाच व्यक्तींबद्दलचं पुलंचं एक पुस्तक म्हणजे व्यक्ती आणि वल्ली. आता मी दीप्ती खांडेकर व्यक्ती आणि वल्ली मध्ये पुलंनी नंदा प्रधान या व्यक्तिमत्वाबद्दल त्यांच्या दोस्ताबद्दल काय म्हटलंय हे तुम्हाला सांगणार. शनिवारी दुपारी ऑफिस सुटले, फोर्ट मधून हिंडत निघालो. एका घड्याळाच्या दुकानाच्या दर्शनी खिडकी पुढे उभा राहून काचे मागे मांडलेली घड्याळे मी पाहत होतो. इंग्रजीत ह्याला विंडो शॉपिंग असं म्हणतात. मोठमोठ्या दुकानातून अतिशय आकर्षक रीतीने विक्रीच्या वस्तू मांडून ठेवलेल्या असतात. बहुधा किमतीच्या चिठ्या उलटून ठेवतात. तिथली अत्यंत आवडलेली वस्तू सगळ्यात महाग असते. मागे एकदा एका दुकानाच्या काचेआड ठेवलेला काय मी पाहिला होता. मला फार आवडला होता. कदाचित तो तितका सुंदर नसेलही, कारण तो त्या काचेआड बरेच दिवस होता. एके दिवशी मी हिय्या करून त्या दुकानात शिरलो आणि त्या टायची किंमत ऐकून बाहेर पडलो. टायची किंमत 30 रुपये असू शकते हे ऐकून माझा कंठ दाटला होता. आता ती घड्याळे पाहताना देखील माझ्या मनगटाला कुठले शोभेल असा मी विचार करत होतो. उगीचच वास्तविक मनगटाला शोभण्याऐवजी खिशाला पेलण्याचा मुद्दा महत्वाचा होता. तरी सुद्धा मनातल्या मनात मी माझ्या मनगटावर त्या काचेतली सगळे घड्याळे चढवून पाहिली. तसे मी सूटही चढवले आहेत. फर्निचरच्या दुकानातल्या त्या तऱ्हे तऱ्हेच्या फर्निचरवरही बसलो आहे. मनातल्या मनात तिथल्या गुबगुबीत पलंगावर झोपलोही आहे. एक 200 रुपयाचा रेडिओ घ्यायला पंचवार्षिक योजना आखावी लागते आम्हाला. डोंबिवली ते बोरीबंदर प्रवास फक्त एकदा फर्स्ट क्लास मधून करायची इच्छा अजून काही पुरी करता आली नाही मला. मी काचेतून तसाच घड्याळे पाहत उभा होतो. नाही म्हटले तरी मनात खिन्न होत होतो. तेवढ्यात माझ्या खांद्यावर कोणाचा तरी हात पडला आणि आवाज आला, हॅलो. मी चमकून मागे पाहिले. नंदा? हो नंदा, नंदास तू विसरला नाहीस? नंदाला एकदा एकदा ओझरते पाहणारा माणूस देखील विसरणार नाही. इथे मी तर 4 वर्षे कॉलेजमध्ये त्याच्या बरोबर काढली होती. मीच काय, पण आमच्या कॉलेजमध्ये त्या काळात शिकत किंवा शिकवित असलेले कोणीही त्याला विसरू शकणार नाही. पण आज जवळजवळ 20 वर्षांनी भेटलो आम्ही. मुली तर त्याच्यावर खुश होत्याच, पण कॉलेजमधली यच्चे यावत मुलेही खुश. नंदा प्रधान हे नाव आम्ही गॅरी कूपर, फ्रेडरिक मार्च, डिक पॉवेल यांच्या नामावळीत घेत होतो. दिवाळीच्या आणि नाताळच्या सुट्टीत देखील हॉस्टेलमधल्या आपल्या खोलीत राहणारा नंदा प्रधान. कॉलेजच्या इंग्लिश नाटकातून पारशी आणि ख्रिश्चन मुलामुलींच्या गटातून काम करणारा नंदा. मी BA ला होतो. त्या वर्षी नंदाने हॅमलेटचे काम केले होते. त्यानंतर मी ब्रिटिश रंगभूमीवरचे हॅमलेट देखील सिनेमात पाहिले. पण डोक्यात नंदाचा हॅमलेट पक्का बसला आहे. इतका गोड हॅमलेट. फ्रेनी सकतवाला ओफिलिया होती. नंदा फ्रेनीशी लग्न करणार अशी त्यावेळी अफवा देखील होती. पण नंदाच्या बाबतीत दर 2 महिन्यांनी अशा अफवा उठत. मला वाटतं कॉलेजातल्या सगळ्यात सुंदर मुलीशी नंदाचं लग्न व्हावं अशी सर्वांचीच मनोमन इच्छा असावी. ह्या बाबतीत कॉलेजमधल्या इतर इच्छुकांनी नंदाला अत्यंत खिलाडूपणाने वॉकओव्हर दिला होता. जवळजवळ 6.5 फूट उंच, सडपातळ, निळ्या डोळ्यांचा, लहानशा पातळ ओठांचा, कुरळ्या केसांचा नंदा हा प्रथम दर्शनी हिंदू मुलगा वाटतच नसे. त्यातून तो नेहमी असायचा देखील इंग्लिश बोलणारे कॉस्मोपॉलिटन गटात. वास्तविक त्याची आणि माझी कॉलेजमधली मैत्री कशी जुळली हे देखील मला या क्षणापर्यंत कोडे आहे. इंग्लिश ऑनर्सच्या तासाला आम्ही 7-8च मुले मुली होतो. त्यात संपूर्ण देशी असा मी आणि इंदू वेलणकर नावाची मुलगी होती. अर्ध मागदीला जायची ही मुलगी इंग्रजीच्या वर्गात केवळ फॉर्म भरण्यात गफलत झाल्यामुळे बसत असावी अशी माझी समजूत होती. नऊवारी साडी, अंबाडा, हातात पुरुषांनी बांधावे एवढे लठ्ठ घड्याळ, हातावर भारा भार पुस्तकांचा ढिगारा आणि मंगळागौरीचे जागरण करून आल्यासारखी दिसणारी ही वेंधळी मुलगी जेव्हा इंग्लिशच्या परीक्षेत विश्वविद्यालयातील सगळी बक्षिसे घेऊन गेली त्यावेळी आम्ही भान हरपून तिच्या घरी तिचे अभिनंदन करायला गेलो होतो. वास्तविक एखाद्या मुलीच्या घरी जाऊन अभिनंदन करण्याचे धैर्य मला नव्हते,
पण नंदा माझ्या खोलीवर आला होता. त्यावेळी मी भिकारदास मारुतीजवळ एका चाळीत खोली घेऊन राहत होतो. त्या काळच्या पुण्यात 4 रुपये भाड्यात ज्या सुखसोयींचा खोली मिळे त्या खोलीत मी आणि अरगडे नावाचा माझा एक पार्टनर राहत होतो. माझ्या त्या खोलीवर नंदा आला की मला ओशाळल्यासारखे होईल. त्याला ज्याप्रमाणे काहीही शोभून दिसे तसा तो आवाजही शोभेल. नंदा एकदा माझ्यासोबत एका गाण्याला लेंगा आणि नेहरू शर्ट घालून आला होता. त्या वेशात देखील तो असा काही उंदा दिसला की बुवांनी काही कारण नसताना गाता गाता त्याला नमस्कार केला होता. त्या दिवशी तो खोलीवर आला तेव्हा मी अक्षरशः भांबावलो होतो. काही माणसे जन्मतःच असे काहीतरी तेज घेऊन येतात की त्यांच्या पुढे मी मी म्हणणारे उगीच हतबल होतात. काही स्त्रियांचे सौंदर्य असेच आपल्याला नामोहरम करून टाकते. त्यांच्या पुढे आपण एखाद्या फाटक्या चिरगुटासारखे आहोत असे वाटायला लागते. नंदामध्ये ही जादू होती मला आठवते. आमचे प्रिन्सिपल साहेब देखील जिमखाना कमिटीच्या सभेत नंदाची सूचना कमालीच्या गंभीरपणे ऐकत असत. तिथे देखील नंदा असा तोटकीच वाक्य बोलायचा, पण इंग्लिश मध्ये 3-4 शब्दांहून अधिक मोठे वाक्य नसायचे. त्या दिवशी सुद्धा आपल्याला जायचंय हे एवढेच तो म्हणाला होता. मी कुठे म्हटल्यावर इंदू वेलणकर म्हणाला. इंदू वेलणकर अभिनंदन करायला, तिच्या घरी? अरे तिचं म्हातार भयंकर चमत्कारी आहे रे. असू दे, मी सुद्धा आहे, चल. बर, तू जरा गॅलरीत उभा राहा, मी कपडे बदलतो. आमच्या महालातल्या अडचणी अनेक होत्या, मग मी बाहेर कशाला? मी शक्य तितके त्या 8x6 खुराड्यात कोपऱ्यात तोंड घालून माझी एकुलती एक विजार चढवली, शर्ट कोंबला आणि आम्ही दोघं निघालो. इंदू वेलणकरचा राहता वाडा तिच्या इंग्लिश खेरीज इतर सर्व गोष्टींना साजेसा होता. बोळाच्या तोंडाशी कलई वाले पेंडसे आत राहतात असा एक तर्जनी दाखवणारा हात काढलेला बोर्ड होता. खाली कुठल्या तरी पुणेरी बोळ संप्रदायात वाढलेल्या इब्लीस कार्ट्याने खडूने पण कलई रस्त्यात बसून काढता पेंडशांच्या बोळात इंदू राहते हे सांगितले होते. त्या बोळातून मी आणि नंदा जाताना ओसरीवर आणि पायऱ्यांवर बसलेल्या बायका आणि पोरे नंदाकडे मान वळवून वळवून पाहत. इतक्या देखण्या पुरुषाचे पाय त्या बोळाला यापूर्वी कधीही लागले नसतील. जनस्थानातून प्रभू रामचंद्राला जाताना दंडकारण्यातल्या त्या शबर स्त्रियांनी ह्याच दृष्टीने पाहिले असेल. बोळ संपता संपता ज गो वेलणकर रिटायर्ड एज्युकेशन इन्स्पेक्टर अशी पाटी दिसली. आम्ही आत गेलो. दाराबाहेर एक दोरी लोंबकळत होती, तिच्या खाली ही ओढा अशी सूचना होती, त्याप्रमाणे ती ओढली. मग आत कुठेतरी काहीतरी खणखणलं आणि कडी उघडली. एका अत्यंत खत्रुड चेहऱ्याच्या पेन्शनराने कपाळावर चष्मा ठेवून आठ्या वाढवीत विचारले, काय हवाय? इंदूताई वेलणकर इथेच राहतात ना? मी चटकन इंदूला ताई जोडून आमचे शुद्ध हेतू जाहीर केले. राहतात आपण? हा ही थेरडा नंदासारखाच तुटक बोलत होता. आम्ही त्यांचे वर्गबंधू आहोत. तेवढ्यात स्वतः इंदूच ढोकावली. नंदाला पाहून ती कमालीची थक्क झाली होती आणि तिला पाहून मी थक्क झालो.